तर एकूणच फोन टॅपिंगच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. नेमका फोन टॅप कसा केला जातो, काय आहे पेगॅसिस स्पायवेअर प्रकरण, पाहूयात साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट. फोन टॅपिंग घोटाळ्याची इनसाइड स्टोरी. कसं केलं जातं फोन टॅपिंग, साम टीव्हीचा सर्वात मोठा खुलासा. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुरतं ढळून निघालंय. फोन टॅपिंगवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप तत्कालीन फडणवीस सरकारवर केलाय. यावरून राजकीय वाद पेटायला सुरुवात झालीय. हे फोन टॅपिंग नक्की कसं केलं जातं, यामध्ये कशा प्रकारे स्पायवेअर वापरण्यात येतं, ज्या पेगसिस स्पायवेअरचा वापर फोन टॅपिंग मध्ये करण्यात आलाय ते नेमकं काय आहे याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न साम टीव्हीनं केलाय. पेगॅसिस हे एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे जे इस्रायलच्या सायबर आर्म संस्थेनं तयार केलंय. या सॉफ्टवेअरचा दुरुपयोग करून दुसऱ्यांचे टेक्स्ट मेसेज आणि फोन टॅप केला जाऊ शकतो. तसंच या सॉफ्टवेअरचा दुरुपयोग करून दुसऱ्यांच्या फोनमधील कॅमेरा आणि फोन मेमरीत असलेली माहितीही मिळवता येऊ शकते. पेगॅसिस सॉफ्टवेअर जे आहे हे एक स्पायवेअर आहे जो व्हॉट्सॲपच्या एका व्हल्नरेबिलिटीमुळे किंवा एका लूपहोलमुळे तो आलेला आहे आत्ता. आणि त्याच्यामुळे तुम व्हॉट्सॲपचे जे काही फीचर्स आहेत जसं की मायक्रोफोन आणि कॅमेरा ओपन होतो त्याच्यामुळे, आणि त्याच्यामधनं फोटोज घेतले जाऊ शकतात, काय बोलणं चालू आहे ते ऐकलं जाऊ शकतं. आणि त्याच्यामुळे हे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर थ्रू फोन टॅपिंग करणं किंवा कॅमेरा ओपन करून चेक करणं काय काय कुठे कुठे चालू आहे, फोटोज काढणं हे होऊ शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पेगॅसिस स्पायवेअर सॉफ्टवेअर वापरून कुणाचाही फोन सहज टॅप करता येईल, पण ते इतकं सहजासहजी शक्य नाही. फोन टॅपिंगसाठी ही एक वेगळी पद्धत अवलंबली जाते. आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की कोणत्याही माहीत नसलेल्या लिंकवर क्लिक करू नका. आपण अनेकदा अशा चुकीच्या लिंकवर क्लिक करतो आणि आपलं फेसबुक, बँक अकाउंट आणि ईमेल हॅक झाल्याचं आपल्याला समजतं. असाच काहीसा प्रकार यातही वापरण्यात येतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला एक लिंक पाठवली जाते, त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमचा मायक्रोफोन, कॅमेरा आणि मेसेजेस हॅक होतात. याशिवाय बँकेचे डिटेल्स आणि ईमेल या सर्वांचा ऍक्सेस हॅकर्स आणि फोन टॅपिंग करणाऱ्यांकडे जातो. त्यानंतर तुमचे फोन टॅप केले जाऊ शकतात. आता राज्यातल्या नेत्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतीये. चौकशी नंतरच यातलं सत्य काय ते जगासमोर येईल. मुंबईहून तुषार रुपनवरसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे.